ताजा बातम्यांसाठी महानकार्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खराब रस्त्यामुळे संतोष जाधव यांनी वाटली साखर, छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत आक्रमक भूमिका। मिरजेत खराब झालेल्या छत्रपती शिवाजी रस्त्याबाबत आक्रमक भूमिका घेत संतोष जाधव यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना साखर वाटली। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता हा कायम वर्दळीचा आहे, या रस्त्याला ट्रॅफिक जाम असते। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचं उद्घाटन होऊन उद्या 2 महिने पूर्ण होतील, तरी हा रस्ता अजूनही झालेला नाही। या रस्त्याला कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न प्रत्येक नागरिकाच्या मनात येत असतो। कितीतरी वेळा आंदोलने साकडे घालून या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं, पण कामाला सुरुवात कधी होणार हेच माहीत नाही। या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, खड्ड्यात पाणी साचलं तर खड्डे दिसत सुद्धा नाहीत। हा रस्ता होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत प्रशासनाने ते खड्डे तरी मोजून नागरिकांना धीर द्यावा अशी मागणी संतोष जाधव यांनी केली आहे। प्रशासन या रस्त्याची जबाबदारी एकमेकावर ढकलत आहेत। महावितरणने पोल काढल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही, मनपाने अतिक्रमण काढल्याशिवाय रस्ता होऊ शकत नाही। प्रशासन तुमचंच आहे, आमदार साहेब एकत्र येऊन काम का करत नाहीत असा सवाल केला आहे। जेव्हा गरिबांचं अतिक्रमण काढायचं असतं तेव्हा तुम्ही सर्व प्रशासन एकत्र येता, पण रस्त्याच्या कामाला एकत्र का येत नाही असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांनी आज केला आहे। कसा आहे रस्ता, किती खराब आहे, भरपूर खराब आहे, तरी सुद्धा प्रशासनाचं इकडं लक्ष नाही आहे। या खराब रस्त्यामुळे तुम्ही का नाही तोंड गोड करा, ह्या खराब रस्त्यामुळे आम्ही का नाही नागरिकांची तोंड गोड करत आहे। ते आमचे ताई आणि आई आहेत, बघा आता सरकारनं आता तर लक्ष द्यावं। आणि शेवटी त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना खराब रस्त्यामुळे साखर वाटली। महानकारी न्यूज साठी मी रजून आदिमाने।